नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एमपीएससी 2025 ची तुमची सगळ्यांची तयारी खूप चांगल्याने चालली असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा घटक किंवा सर्वात महत्वाचा पिल्लर तो म्हणजे ऑप्शनल. आणि ऑप्शनलची तयारी करण्याची सगळ्यात पहिली पायरी आहे एका व्यवस्थित आणि चांगल्या ऑप्शनची निवड करणे. आता व्यवस्थित आणि चांगला ऑप्शन म्हणजे काय, तर तुमच्यासाठी पर्सनली खूप चांगला ऑप्शनल असला पाहिजे असं मी या ठिकाणी सुचवतोय. आणि मागच्या काही दिवसांमध्ये अनेक मला कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत, आम्हा सगळ्यांना आमच्या पूर्ण टीमला कॉल आणि मेसेजेस येत आहेत. आणि मग सगळ्यांचं अजूनही कन्फ्युजन आहे, लाईक इट इज सप्टेंबर आणि कन्फ्युजन हे आहे की सर ऑप्शनल कोणता निवडायचा, ऑप्शनल कसा निवडायचा, कन्फ्युजन होत आहे. कदाचित दोन ऑप्शन मध्ये तुम्ही अडकताय, तीन ऑप्शन मध्ये अडकताय. मी ऑप्शनलची निवड एकदम सिम्प्लिफाय करतोय, मी तुमच्यासाठी त्रिसूत्री घेऊन येतोय, राईट. सो ऑप्शनल निवडण्याची त्रिसूत्री आपण या ठिकाणी बघूया, समजून घेऊया सिम्पलेस्ट वे मध्ये ऑप्शनल कसा निवडला जाऊ शकतो. आता ही त्रिसूत्री म्हणजे एक्झॅक्टली काय, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी हा ट्रायंगल बघा. ज्या त्रिसूत्रीचे तीन पॉइंट आहेत, तीन घटक आहेत, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक ऑप्शनलमध्ये असलेला तुमचा इंटरेस्ट. कोणताही ऑप्शन निवडा, अनलेस अँड अंटिल तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला सक्सेस मिळणार नाही, फाईन. तर तुम्हाला इंटरेस्ट असलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. दुसरा घटक तो म्हणजे रिसोर्सेस, त्याची संसाधने किंवा त्यासाठी लागणारं साहित्य हे तुम्हाला अवेलेबल असलं पाहिजे, राईट. अदरवाईज तुमचा इंटरेस्ट आहे ऑप्शन मध्ये, तुम्ही ऑप्शनल घेतलाय आणि तुम्ही अभ्यास करायला निघालात, तुम्हाला काही सापडतच नाही अभ्यास करायसाठी, असं व्हायला नको. म्हणून रिसोर्सेस खूप चांगल्याने अवेलेबल असली पाहिजे. अँड थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज स्कोर ऑल्सो, ठीक आहे. तर त्या ऑप्शन मध्ये स्कोर सुद्धा आला पाहिजे. तर आपण मागच्या काही वर्षांच्या आकडेवारी बघितले, त्यातनं आपल्याला स्कोर काय आहे त्या पर्टिक्युलर ऑप्शनचा, किती मार्क्स मिळत आहेत, 280 मिळत आहेत, 300 मिळत आहेत, 320 मिळत आहेत, ही एक माहिती असली पाहिजे. आणि जर असे काही सब्जेक्ट असेल तर निश्चितच आपण त्या ऑप्शनची निवड केली पाहिजे. सो डिपेंडिंग ऑन दीज थ्री फॅक्टर्स, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही फॅक्टरवरनं तुम्ही जर ऑप्शन निवडताय तर कदाचित तुम्ही चूक कराल, राईट. किंवा कदाचित तुम्हाला एक प्रॉपर सिलेक्शन मिळणार नाही, हे आज लक्षात येणार नाही. ही गोष्ट कधी लक्षात येईल, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा देणार, मेन्स दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपली ऑप्शनची निवड चुकलेली आहे. अनेक कॅन्डिडेटला पहिल्या मेन्समध्ये कळत नाही, दुसऱ्या मेन्समध्ये कळत नाही, त्यानंतर लक्षात येतं की यार ऑप्शनल चुकलंय आणि मग ऑप्शनल बदलतात. कदाचित आपण भ्रमात येऊन एखादा सोपी विषय, लहान विषय असं काहीतरी करून आपण ऑप्शन घेऊन घेतला होता, दोन तीन अटेम्प्ट वाया घेतले, मग त्यानंतर आपण ऑप्शन चेंज करतोय, पुन्हा दोन वर्ष लागतात, राईट. म्हणून ही त्रिसूत्री फॉलो करा. जर तुम्ही या त्रिसूत्रीनी ऑप्शनल चूज केला तर निश्चितच तुमचं ऑप्शनलचं सिलेक्शन चुकणार नाही. मी एक्सप्लेन करून सांगेन की प्रत्येक कंपोनेंट किंवा प्रत्येक घटक का तितकाच महत्वाचा आहे, काय काय पॅरामीटर्स तुम्ही त्याच्यामध्ये इनडेप्थ बघितले पाहिजे. सो या ठिकाणी त्रिसूत्री तर बघितली की कोणते तीन पॅरामीटर बघून आपण ऑप्शनल चूज केलं पाहिजे, पण आय ऑल्सो हॅव बिग नो की कोणते पॅरामीटर्स बघून ऑप्शनल चूज करू नका, ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आणि एकदम नवीनच महाराष्ट्रातला हा आविष्कार मला दिसतोय तो म्हणजे सक्सेस रेशो, राईट. सो सक्सेस रेशो वगैरे असं काही नसतं, तुम्ही ज्या ऑप्शनचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला सक्सेस मिळते. तर सक्सेस रेशो बघून कधीही ऑप्शनल चूज करायचा नसतो. एका एक्झाम्पल सोबत मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल की का आपण या ठिकाणी एक बिग नो किंवा स्ट्रिक्ट नो सांगतोय की सक्सेस रेशोला बघून तुम्ही ऑप्शनल निवडू नका. नेक्स्ट, साईज ऑफ सिलेबस फंडामेंटल रिझन आहे. साईज ऑफ सिलेबस सुद्धा तुमच्या ऑप्शनल निवडीचा घटक असता कामा नये. आणि तिसरा आणि वर्स्ट घटक जो म्हणजे हर्ड मेंटॅलिटी, माझ्या बाजूच्याने जो ऑप्शन घेतला तो ऑप्शन मी घेणार, राईट. अशा प्रकारची जर तुमची मेंढरांची मानसिकता असेल, 100% तुम्ही फेलियर कडे जात आहात, हे या ठिकाणी लक्षात घ्या, राईट. सो कोणत्या तीन कंपोनेंटवर तुमचं ऑप्शनचं सिलेक्शन असलं पाहिजे, ऑलरेडी मी सांगितलं, इंटरेस्ट, रिसोर्सेस आणि स्कोर. याच्या पलीकडे खूप कन्फ्युजन असेल तर हे तीनच पॅरामीटर बघा आणि याच्या पलीकडे मुळीच जाऊ नका, इझिली तुम्हाला ऑप्शनल सिलेक्ट करता येईल. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट, जेव्हा मी हे तीन कंपोनेंट तुम्हाला सांगतोय, सगळ्यात पहिला कंपोनेंट काय आहे तो म्हणजे इंटरेस्ट. आता इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय, राईट. तुम्हाला एखादा विषय नुसता शब्दावरनं आवडतोय का, राईट. किंवा तुम्ही कदाचित त्याचं काहीतरी वाचलाय म्हणून तुम्हाला तो आवडतोय का, किंवा कोणीतरी सांगितलंय की हा खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे म्हणून तो तुमचा इंटरेस्ट आहे का, असं काही करू नका, राईट. इंटरेस्ट डिफाईन करायची सुद्धा एक मेथड मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आता इंटरेस्ट जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये आहे किंवा नाहीये हे जर समजून घ्यायचं असेल, लुक ॲट दीज थ्री पॉइंट, ठीक आहे. सगळ्यात पहिले रिडिंग, तुम्हाला तो विषय वाचायचा आहे, तुम्हाला तो विषय खूप चांगल्याने वाचता आला पाहिजे. तुम्हाला सतत मे बी वर्षभरानंतर तुम्ही जर तो विषय वाचत आहात तरी सुद्धा तुमचा इंटरेस्ट तितकाच असला पाहिजे किंवा तुमचा इंटरेस्ट वाढला पाहिजे, राईट. तुमचा ऑप्शनल तुम्हाला कधी मार्क देतो, जेव्हा तुम्ही तुमच्या ऑप्शनबद्दल क्युरियस आहात,
राईट. क्युरिओसिटी असेल ऑप्शनमध्ये, ऑप्शनमध्ये इंटरेस्ट असेल, तेव्हाच तुम्ही त्या ऑप्शनवर पाहिजे तितकं वर्क करू शकणार. अदरवाइज सगळ्यांनी जो ऑप्शन घेतलाय तोच तुम्ही ऑप्शन घेतलाय आणि अगेन तुम्ही त्याच्यावर वर्क करू शकत नाहीये, फोकस करू शकत नाहीये आणि मग कुठेतरी एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं की यार आपलं डिसिजन चुकलंय. क्लिअर. तर म्हणून इंटरेस्ट तुम्ही वाचू शकला पाहिजे तो ऑप्शन. फाईन. आता तुम्ही तो ऑप्शन वाचू शकणार व्यवस्थित पुढचे एक किंवा दोन वर्ष किंवा नाही वाचू शकणार हे कशावरून ठरतंय, तर त्यासाठी दोन फंडामेंटल गोष्टी इथे लक्षात ठेवा. कोणताही ऑप्शन तुम्ही जेव्हा फायनलाइज करताय गो थ्रू सिलॅबस, एकदा सिलॅबस बघा. क्लिअर. आणि एकदा सिलॅबस बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ठीक आहे यार हे जे सिलॅबसचे पॉईंट्स आहेत ना ते कदाचित आपण वाचू शकू किंवा त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, आपल्याला मजा येईल वाचताना आणि आपण त्याच्यामध्ये आपलं काहीतरी एक क्रिएटिव्हिटी वापरू शकू किंवा आपलं काहीतरी एक योगदान त्यामध्ये टाकू शकू. राईट. तर एक सिलॅबस बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो. नेक्स्ट, काही नोट्स वगैरे तुम्हाला मिळाले, बेसिक रिडिंग मटेरियल जर कुठनं मिळालं तर गो थ्रू दॅट बेसिक रिडिंग मटेरियल ऑल्सो. तर त्यातनं सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्ही रिडिंग करू शकाल का प्रॉपरली. एकदा ते फायनलाइज होतंय की ठीक आहे आपण त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये रिडिंग करू शकू, बट रिडिंग इज नॉट अल्टिमेट. नुसतं वाचता आलं म्हणजेच सगळं काही फुलफिल होतंय असं पण नाहीये. लिहिणे ही सुद्धा एक महत्वाची पायरी आहे इंटरेस्टमध्ये. तर तुम्हाला ते लिहिताना सुद्धा इझी असलं पाहिजे, म्हणजे नुसतं वाचताना इझी झालंय पण लिहिताना शब्द सुटत नाहीयेत. राईट. असं होता कामा नाही. क्लिअर. सो बऱ्याचदा असं होतं की काही सब्जेक्ट जे आहेत ज्यांच्यामध्ये खूप जास्त रायटिंगची स्किल लागते, मग माहिती झालं की तुमच्याजवळ तशा प्रकारची रायटिंगची स्किल नाही, कदाचित त्या सब्जेक्टला जी रायटिंगची स्किल लागते किंवा तुम्हाला त्या विषयासाठी काही सुचत नाहीये असंही कन्फ्युजन होऊ शकतं इन दी एंड. तर म्हणून पहिले रिडिंग मध्ये जर इंटरेस्ट येतोय गो फॉरवर्ड टू त्याचे पीवायक्यूज. पीवायक्यू बघितल्यानंतर तुम्हाला एक सोपा अंदाज येतो की हा ठीक आहे आपण याच्यामध्ये ना लिहू शकतो किंवा याच्यामध्ये आपण नाही लिहू शकत. एखादा विषय कदाचित आपल्याला लिहायला सरळ सरळ वाटतो, एखादा विषय नाही वाटणार. सो पीवायक्यू पण बघा. सो सिलेबस बघा, त्याचे बेसिक नोट्स बघा, पीवायक्यू बघा, अंदाजे. नेक्स्ट पायरी व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात आलं पाहिजे की ठीक आहे एखादा विषय जो आहे आपण त्या विषयाच्या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये काही आणखी एलिमेंट्स आणू शकतो. करंट अफेअर्स कदाचित वाचायला लागतील, आपण करंट अफेअर्स खूप इझिली वाचू शकू किंवा केस स्टडी असेल केस स्टडी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकू. तर हे व्हॅल्यू ऍडिशन पण तुम्ही करू शकला पाहिजे. जर या तीन गोष्टी तुम्हाला असं वाटतं की हा ठीक आहे मी या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये ना ह्या तीन गोष्टी फुलफिल करू शकतो, देन दॅट इज युअर इंटरेस्ट. ठीक आहे. तेव्हाच तुम्ही हे फायनलाइज करा की हा मला या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये एक व्यवस्थित इंटरेस्ट येतो आहे. सो हा झाला पहिला पिलर, त्याला आपण इंटरेस्ट म्हणतोय. लेट अस अंडरस्टँड दुसरा पिलर. दुसरा आहे रिसोर्सेस. सर इंटरेस्ट खूप आहे पण संसाधनं अवेलेबल नाही, अभ्यास कुठून करणार. क्लिअर. आणि मग संसाधनं कोणकोणती अवेलेबल पाहिजे. सो संसाधनांमध्ये सगळ्यात पहिला जो कंपोनेंट या ठिकाणी मी सांगतोय तो असणार आहे स्टँडर्ड रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, रिडिंग मटेरियल साठी काही पुस्तकं अवेलेबल आहेत का किंवा काही नोट्स अवेलेबल आहेत का. आता याच्यामध्ये पण काय स्टँडर्ड मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे, कदाचित काही टेक्स्टबुक असली पाहिजेत अवेलेबल और कुठली काही नोट्स जर प्रचलित असतील तर ती सुद्धा अवेलेबल असली पाहिजे. इंग्लिशमध्ये असाल तर 100% कुठल्याच ऑप्शनमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. इंग्लिश मिडियमचं मटेरियल हे ॲम्पली अवेलेबल आहे. प्रॉब्लेम कुठे येतो, प्रॉब्लेम मराठी मिडियमच्या मटेरियलमध्ये येतो. आणि मग तिथे सुद्धा एकदा बघून घ्या की एका पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये मटेरियल अवेलेबल आहे का आणि काय काय मटेरियल तुम्हाला गोळा करायला लागेल. अदर दॅन दॅट दुसरा आणि खूप महत्वाचा पॅरामीटर आहे तो म्हणजे टीचर. तुम्हाला तो ऑप्शन शिकवायला जर गायडन्स लागतोय, जर एखाद्या टीचरची गरज पडते तर ती फॅकल्टी किंवा टीचर अवेलेबल आहे का. आता कशी फॅकल्टी किंवा टीचर निवडायची, एक सिंपल फंडा लक्षात घ्या. त्या टीचरला स्वतःला मुख्य परीक्षेचा अनुभव असला पाहिजे, त्याला त्याचा विषय समजला पाहिजे, त्याला त्याचा विषय शिकवण्याचा अनुभव असला पाहिजे. कारण की होतं काय की दिस वर्ल्ड इज व्हेरी इंटरेस्टिंग की कोणीही कधीही तुम्ही बघाल की मे बी त्या पर्टिक्युलर विषयामध्ये किंवा त्याचा परीक्षेचाच अभ्यास नाही. म्हणजे असे अनेक टीचर्स मी बघितले की ज्यांचा युपीएससीचा काही संबंध नाही आणि ते डायरेक्टली ऑप्शन शिकवायला येतात, असं काहीही होता कामा नाहीये. तर यू नीड अ टीचर ज्याचा अनुभव आहे युपीएससी परीक्षेमध्ये, त्याचा एक चांगला अनुभव पाहिजे, तेव्हाच तो त्याचा अनुभव तुम्हाला ट्रान्सफर करू शकेल. राईट. त्या टीचरची अवेलेबिलिटी सुद्धा असली पाहिजे. म्हणजे असं असेल की खूप मोठं नाव आहे अवेलेबलच नाही, टीचर शिकवतायत आणि निघून जात आहेत, तुम्हाला पाहिजे तितका वेळ मिळत नाहीये. सो अगेन दॅट्स अ बिग नो. कारण की अल्टिमेटली तुम्हाला काय प्रॉब्लेम चालले ते त्या टीचरकडनं सॉल्व्ह झाले पाहिजे. सो अवेलेबिलिटी एक खूप महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही कन्सिडर केला पाहिजे. आता असं पण नाही की टीचर म्हटलं की एकदम असं कोणीतरी मागच्या वर्षीचा रँक होल्डर वगैरे घेऊन या किंवा कोणी टॉपर घेऊन या. जनरली होतं काय की तो टॉपर आहे, त्यांनी त्याच्या हिशोबाने अभ्यास केलेला आहे अँड दॅट डझंट मीन की तो टॉपर आहे म्हणून तुम्हाला एकदम 100% जशास तसं टॉप कसं करायचं तसं शिकवू शकेल. कारण की तुम्हाला आता या ठिकाणी विषय समजून घ्यायचा आहे. राईट. तर हे पण याला पण भूल पडू नका.
की कोणी टॉपर आहे म्हणून ही इज अ बेस्ट टीचर, नॉट नेसेसरी. ठीक आहे, त्याचा एक्सपिरियन्स बघा, परीक्षेचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा त्याचा टीचिंगचा काय एक्सपिरियन्स आहे, त्याचे फीडबॅक्स काय, या सगळ्या गोष्टींवर तुमचे टीचरचं सिलेक्शन या ठिकाणी असलं पाहिजे. अदर दॅन दॅट, तुमच्या सब्जेक्टसाठी नोट्स किंवा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फाईन, म्हणजे जो काही विषय तुम्ही स्टडी करतात, अगेन इंग्लिश मिडियम असेल नो प्रॉब्लेम, इंग्लिश मिडियमसाठी नोट्स सगळे अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज सगळे अवेलेबल आहे. मराठी मिडियमसाठी कदाचित हा प्रॉब्लेम असू शकतो की प्रॉपर नोट्स अवेलेबल नाही आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल नाही आहे, टेस्ट सिरीज होत नाही आहे, असं जर काही असेल तर अगेन शुड नॉट बी गोईंग फॉर दॅट ऑप्शन. तर म्हणून रिसोर्सेसमध्ये हे तीन पॅरामीटर्स तुमचे तुम्ही कन्फर्म केले पाहिजे. आणि थर्ड सूत्र जे आहे आपलं या ठिकाणी तो म्हणजे स्कोर. द स्कोर म्हणजे काय? सो स्कोर म्हणजे मागच्या काही वर्षांचे रिझल्ट बघा युपीएससीचे, आणि त्याच्यामध्ये टॉपर्स आहेत का, तुम्हाला जो सब्जेक्ट चूज करायचा आहे त्याच्यामध्ये टॉपर्स आहेत. टॉपर म्हणजे ऑल इंडिया रँक वनच बघितली पाहिजे, नॉट नेसेसरी. पहिल्या 10 मध्ये, पहिल्या 25 मध्ये, और इव्हन पहिल्या 50 मध्ये जरी तुम्ही जो सब्जेक्ट चूज करत आहात त्या सब्जेक्ट मधनं कोणी सिलेक्ट झालेलं असेल, गो फॉर दॅट ऑप्शन. ठीक आहे, आता याच्यामध्ये जनरली होतं काय ना की आपण टॉपरचा हा ऑप्शन होता म्हणून मी हा ऑप्शन घेणार असं वगैरे काही करत बसलात तर अगेन घोळ होईल. ठीक आहे, एक सिम्पल एक्झाम्पल देतो. एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमधून या वर्षीचा टॉपर आहे, 2 वर्षापूर्वीचा टॉपर झुओलॉजीच्या बॅकग्राऊंडमधून होता, त्याच्या आधी कॉमर्स अँड अकाउंटन्सी मधनं ऑल इंडिया रँक वन. हे मी तुम्हाला ऑल इंडिया रँक वनचे टॉपर चे सब्जेक्ट सांगतोय. जस्ट अंडरस्टँड की यांनी हे सब्जेक्ट घेतले म्हणून तुम्हाला पण तो सब्जेक्ट जमेल का? नाही, नॉट नेसेसरी. राईट, त्यांच्यासाठी जो कम्फर्टेबल सब्जेक्ट होता त्यांनी तो सब्जेक्ट घेतला, तुमच्यासाठी जो कम्फर्टेबल सब्जेक्ट आहे तुम्ही तो निवडला पाहिजे. आणि मला असं मागच्या काही वर्षांचा जर रिझल्ट बघितला, मला हे दिसतंय की जवळजवळ सर्वच्या सर्व सब्जेक्ट मधनं टॉपर्स येत आहेत. ठीक आहे, म्हणून एक बेसिक जरी तुम्ही गोथ्रू केला 25-50 लिस्ट मधनं, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हा असं काही टॉपर वगैरेचा काही आपण प्रॉब्लेम करून घेऊ शकत नाही. प्रत्येक सब्जेक्टमध्ये कदाचित मार्क व्यवस्थित मिळून टॉपर तुम्ही येऊ शकता. मार्क्स पण एकदा बघून घ्या. नाऊ मार्क्स कॅन व्हॅरी अ लॉट. प्रत्येक ऑप्शनची आपली एक वेगळी रेंज असते ऑप्शनची. टू गिव्ह यू अन एक्झाम्पल, जर जिओग्राफी ऑप्शन घेत आहेत तर कदाचित 320-325 कडे मार्क जातात. कदाचित सोशल सारखे ऑप्शन घेत आहेत तर मे बी 300-305 पर्यंत ते मार्क लिमिट राहतील. किंवा एखादा ऑप्शन असेल ज्याचे 280 पर्यंत असतील, पीएसआयआर आहे 305-310 पर्यंत तुम्हाला ते मार्क मिळतात. नऊ याच्यामध्ये मग मार्क बघून असं करायचं का की एकदम 325 हायएस्ट मार्क ज्याच्यामध्ये मिळतात तोच सब्जेक्ट आपण घ्यायचा. तर मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळतात, 350-360 वगैरे मार्क मॅथमॅटिक्स मध्ये मिळतात. अँथ्रोपॉलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, 340 पर्यंत वगैरे मार्क कधी जाऊ शकतात. तर असं चूज करू नका की ज्याच्यामध्ये खूप जास्त मार्क आले. जस्ट चूज अ सेफ रेंज की एखाद्या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये 280-300 मार्क वगैरे आलेत ना, दॅट्स अ गुड सब्जेक्ट. ठीक आहे, तर 300 मार्क सध्याच्या ट्रेंडनुसार 300, मी 280 थोडासा आखूड हाताने नंबर दिलेला आहे. एखाद दोन वर्षात 280 पर्यंत वगैरे नंबर येऊ शकतो, बट बाय अँड लार्ज 280-300 मार्क जर एखाद्या सब्जेक्ट मध्ये आलेले आहेत, गो फॉर दॅट सब्जेक्ट. ठीक आहे, तर हे तीन इम्पॉर्टंट सूत्र आहेत. या तीन इम्पॉर्टंट सूत्रांवरून तुम्ही तुमचा ऑप्शनल फिगर आउट करा, खूप इझी होईल. ठीक आहे, इंटरेस्ट, रिसोर्सेस आणि स्कोर. क्लिअर? नाउ एकदा हे तीन त्रि सूत्र आपलं झालेले आहे, लेट्स मूव ऑन टू की काय नाही करायचं आणि का नाही करायचंय. ठीक आहे, बिग नो कशाला मी म्हणतोय? बिग नो सगळ्यात पहिले एक महाराष्ट्रातला आविष्कार आहे, सक्सेस रेशो. ठीक आहे, सक्सेस रेशो जो सब्जेक्ट जास्त सक्सेस रेशोचा आहे त्या तो ऑप्शन तुम्ही घेतला पाहिजे. असं जर तुमचं लॉजिक असेल तर तोंडावर पडाल. का तोंडावर पडाल? सिम्पल एक लॉजिक सांगतो. आता हा सक्सेस रेशो नावाचा फंडा काय आहे? तर मेन्सला जितके कॅन्डिडेट्स अवेलेबल असतात त्यातनं फायनली किती सिलेक्ट होतात यावरनं प्रत्येक ऑप्शनचा सक्सेस रेशो डिसाईड होतो. फाईन. नाउ हा सक्सेस रेशो मला कुठे मिळतोय? हा सक्सेस रेशो मला सापडतोय युपीएससीच्या अॅन्युअल रिपोर्ट मध्ये. आता युपीएससीची तयारी करत असाल तर तुम्ही या युपीएससीच्या अॅन्युअल रिपोर्टला रेफर करत आहात, वेल अँड गुड. पण सर एमपीएससीची तयारी करतोय, 2025 डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्नची तयारी करतोय आणि युपीएससीचा रिपोर्ट रेफर करून तुम्ही एमपीएससीचा सब्जेक्ट काय असेल तो सक्सेस रेशो नुसार निवडत आहात, थेट मूर्खपणा आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो डेटा तुम्ही या ठिकाणी बघताय तो अत्यंत बारकाईने तुम्ही बघितला पाहिजे. अत्यंत बारकाईने का बघितलं पाहिजे? आता या ठिकाणी हा जो रिपोर्ट आलेला आहे, 73rd अॅन्युअल रिपोर्ट ज्याला युपीएससी म्हणते, हा रिपोर्ट कोणत्या वर्षी पब्लिश झाला? हा 2024 मध्ये पब्लिश झाला. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये जी ऑप्शनलची माहिती दिलेली आहे किंवा ऑप्शनलचा जो डेटा दिलेला आहे, सक्सेस रेशो जो तुम्ही या ठिकाणी रेफर करणार आहात, हा सक्सेस रेशो दिलेला आहे
वर्ष 2021 चा, राईट? तुम्ही परीक्षा देणार आहात वर्ष 2025 मध्ये, राईट? नाऊ अंडरस्टँड तुमच्या लॉजिक, तुम्ही किती लॉजिकली या सगळ्या गोष्टी फॉलो करत आहात, काहीच लॉजिक फिट होत नाही. 25 मध्ये पेपर द्यायचा आहे, 2024 मध्ये आलेला रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये डेटा आहे 2021 चा, क्लिअर? आता याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम सांगतो. लेट्स टेक एक्झाम्पल की हा जो सक्सेस रेशो आहे ना, हा काही स्टॅटिक नसतो. म्हणजे 2021 पर्यंतचा सक्सेस रेशो बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होऊन गेलं आहे त्या सक्सेस रेशो मध्ये आपल्याला लिटरली काही माहिती नाही. म्हणजे 2025 मध्ये तुमचा एक 21 सक्सेस रेशोवरचा एक ब्लाइंड तुम्ही खेळताय असं मी या ठिकाणी म्हणेल. तुम्हाला एक इंटरेस्टिंग डेटा सांगतो. लेट्स टेक वन एक्झाम्पल, एक दोन एक्झाम्पल मधनं आपण हे इस्टॅब्लिश करू शकतो. सोशिओलॉजी एक सब्जेक्ट मी या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा आय कॅन ऑल्सो टेक अ सब्जेक्ट दॅट इज PSIR किंवा जिओग्राफी, हिस्ट्री, कोणता पण एक सब्जेक्ट घ्या. आता जर सोशोचं सांगायचं झालं, सोशोचा 2019 मध्ये सक्सेस रेशो होता कुठेतरी 10 आसपास. आता मी एक अप्रॉक्सिमेशन या ठिकाणी करतोय. त्यानंतर 2019 नंतर 2020 मध्ये हा सक्सेस रेशो डाऊन होतो अराउंड 9 वर, आणि त्यानंतर 2021 मध्ये हा सक्सेस रेशो खाली येतो सम 8 or 8.5, राईट? काय ट्रेंड दिसतोय? कंटिन्युअसली तुम्हाला हे दिसतंय की एका पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये सक्सेस रेशो कमी कमी होत जातो. याच्या पुन्हा आधीचं वर्ष घेतलं तर कुठेतरी 11% आसपासचा सक्सेस रेशो मला दिसतोय. देन इफ आय गो फॉर PSIR, बाय अँड लार्ज कॉन्स्टंटली 8% आसपास कुठेतरी याचा तुम्हाला सक्सेस रेशो दिसेल. गो फॉर जिओग्राफी, फ्लक्च्युएटिंग आहे, कधी 7% असेल, कधी 6% असेल, वर खाली होत राहतो. हिस्ट्री पण तुम्ही जर बघितला कुठेतरी 6-7 आसपास तुम्हाला हा सक्सेस रेशो दिसतो. नो व्हॉट इज द प्रॉब्लेम? दोन प्रॉब्लेम आहे. प्रत्येक सब्जेक्टचा जो सक्सेस रेशो आहे हा खूप व्हेरिएबल आहे, राईट? काही सब्जेक्ट असेल ज्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन तुम्हाला सक्सेस रेशो मध्ये दिसत आहेत. आता सोशोचं एक्झाम्पल घेतलं की कंटिन्युअसली हा सक्सेस रेशो ड्रॉप होतोय. तुम्ही जर जिओग्राफीचा बघितला हा नेहमी वर खाली होत राहतो 1-2%, 6 कधी 7 कधी 8 असा हा वर खाली होत राहील, हा कधी कॉन्स्टंट राहणार नाही. नाऊ याच्यामध्ये होतं काय की त्या वर्षी कोणकोण त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मधनं अपियर करत आहे यावर ते डिपेंड करतं की त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा सक्सेस रेशो कसा असेल. आता जर तुम्ही काही पॉप्युलर सब्जेक्ट याच पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये 2019, 2020, 2021 इकडे काही पॉप्युलर सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री जिओग्राफी भयंकर पॉप्युलर सब्जेक्ट होते, आणि मग अशा सब्जेक्टमध्ये होतं काय, जितके जास्त अपियर करणारे कॅन्डिडेट्स असतील तर जवळजवळ मग त्याच्यामध्ये नॉन सिरियस कॅन्डिडेट इन्क्लूड होऊन जातात, आणि मग नॉन सिरियस कॅन्डिडेट जर इन्क्लूड झाले तर आपोआप सक्सेस रेशो कमी होतो. ज्या सब्जेक्टचा आपल्याला सक्सेस रेशो जास्त दिसतो, दॅट डझंट मीन की सब्जेक्ट खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला सक्सेस रेशो जास्त दिसतोय. थिंग इज की त्यातनं अपियर करणारे कॅन्डिडेट कमी होते म्हणून सक्सेस रेशो जास्त होता. जसे जसे कॅन्डिडेटची संख्या वाढत गेली सक्सेस रेशो कमी कमी होत गेला. आता या ठिकाणी असंही असेल की अगेन मी 2021 नंबर सांगतोय, 22-23-24 मध्ये काय झालंय ऍब्सोल्युटली नोबडी न्यूज, ठीक आहे? असंही होऊ शकतं की हा जो सक्सेस रेशो आहे अगेन जसे जसे कॅन्डिडेट वाढले, आता तुम्हाला हा का कमी होताना दिसतोय सब्जेक्टची काही प्रॉब्लेम नाहीये, याच्यामध्ये जसे जसे नंबर्स वाढत गेले तसा तसा हा सक्सेस रेशो ड्रॉप डाऊन होत गेला. बाय अँड लार्ज PSIR मध्ये जो नंबर आहे हा कॉन्स्टंट आहे अपियर करणाऱ्यांचा, त्याच्यामुळे तुम्हाला PSIR जो सक्सेस रेशो आहे तो पण कॉन्स्टंट दिसतोय. जिओग्राफी मधनं थोडंफार फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसतात बिकॉज कधी कधी जास्त कॅन्डिडेट्स आहेत, एखाद्या वेळेस कमी कॅन्डिडेट्स आहेत, तर त्याच्यामुळे ते फ्लक्च्युएट होत आहे. सो दॅट इज नॉट अ बिग थिंग की ज्याच्यावरनं तुम्ही तुमचा ऑप्शन डिसाईड करा. म्हणजे व्हायचं असं तुम्हाला एक अगेन इंटरेस्टिंग किस्सा सांगतो 2015 2015 आधी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, जिओग्राफी असेल, भयंकर पॉप्युलर सब्जेक्ट होते आणि यांचा सक्सेस रेशो पण चांगला असायचा, पण ते अगेन डेटा तेव्हा अवेलेबल होता 2010. आणि मग जे पॉप्युलर सब्जेक्ट असतात ना ज्याची पॉप्युलरिटी भयंकर जास्त होऊन जाते आपोआप त्याचा सक्सेस रेशो हळूहळू कमी होत जातो. तो म्हणून मग हा पण एक पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की व्हॉट इज पॉप्युलर, त्यांनीच तुम्हाला सक्सेस मिळणार नाही, किंवा सक्सेस रेशो जो आहे तो सब्जेक्टमुळे नाहीये, तो खूप साऱ्या बाकीच्या फॅक्टर्समुळे सक्सेस रेशो. अँड दॅट इज वाय एम सेइंग की असं काही करू नका की ज्याच्यामध्ये तुम्ही अडकताय. सक्सेस रेशोनी जर तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर मे बी इट विल क्रिएट प्रॉब्लेम्स इन फ्युचर डिफाइनाइटली, फाईन. देन नेक्स्ट एक अगेन मिसकन्सेप्शन मला दिसतं, साईज ऑफ सिलेबस. आता साईज ऑफ सिलेबस वगैरे काही नसतं, कुठे असं मेजरमेंट नाहीये, काही मोजायची पट्टी वगैरे नाहीये की एखादा साईज जो आहे 1 meter आहे, 2 meter आहे, असं काही नसतं. साईज ऑफ सिलेबस इज ऑलवेज सब्जेक्टिव्ह. का सब्जेक्टिव्ह आहे? तुम्ही किती अभ्यास करताय त्याच्या मॅटर करतात, ठीक आहे? प्रत्येक ऑप्शनल मध्ये जवळजवळ
तुम्हाला सारखाच एफर्ट द्यावा लागतो. जर तुमचं हे मिसकन्सेप्शन असेल की मी कमी एफर्ट लागणारा ऑप्शन घेईल, तर दोन गोष्टी असं करू नका, कारण की ही तुमची वृत्ती कुठेतरी शॉर्टकट शोधण्याची वृत्ती दिसते, राईट. आणि दुसरी गोष्ट, असा कोणता सब्जेक्ट आहे पण नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी एफर्ट लागेल, राईट. सगळ्या सब्जेक्टमध्ये एफर्ट सारखाच लागतो, ही गाठ बांधून घ्या. आणि मग त्यातनं जर तुम्ही असा काही सब्जेक्ट चूज केला आहे की हा याच्यामध्ये मला कमी एफर्ट लागतो, नंतर मग हे लक्षात येतं की नाही यार एफर्ट तर याच्यामध्ये पण लागतोय, यू विल फेल, डिफायनेटली यू विल फेल, कारण की तुमचा तो माइंडसेटच नाही आहे एफर्ट देण्याचा. तर तुम्ही डू नॉट प्लॅन फॉर युअर फेलियर्स. असे जे काही निगेटिव्ह आस्पेक्ट तुम्ही लक्षात घेता ना, ते तुमच्या फेलियरचं प्लॅनिंग तुम्ही करत आहात, राईट. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हर्ड मेंटॅलिटी, राईट. मेंढ्यांची मानसिकता ज्याला आपण म्हणतो, ही जी मेंढ्यांची मानसिकता आहे ही अत्यंत घातक आहे. ऑप्शनल हा तुमचा असतो, तुम्हाला युपीएससी किंवा एमपीएससीनी ऑप्शनल चूज करायची मुभा दिलेली आहे. आणि मग तेव्हा युपीएससी किंवा एमपीएससी हेच एक्सपेक्ट करतं की बाबा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी चूज करा जे तुमच्यासाठी सोयीचं आहे. तुमच्या मित्रासाठी जे सोयीचं होतं, टॉपरसाठी जे सोयीचं होतं, कदाचित ते तुमच्यासाठी सोयीचं नाही. डू नॉट गो फॉर इट, ठीक आहे. तर ही हर्ड मेंटॅलिटी अवॉइड करायची आहे. आपलं डोकं वापरा, तीन सूत्र सांगितले, इंटरेस्ट, रिसोर्स आणि स्कोर. या तीन सूत्रांवर बेस्ड जर तुम्ही तुमच्यासाठी तुमचं ऑप्शन चूज करत आहात, तुम्ही या ट्रॅपमध्ये पडणार नाही. आता तुम्ही म्हणाल की सर हर्ड मेंटॅलिटी, ठीक आहे, बाजूचा जो ऑप्शन जो आहे तोच मी घेतला, काय प्रॉब्लेम. सो सी, अल्टिमेटली होतं काय ना की जिथे क्राऊडिंग होत असते, ज्या ऑप्शनमध्ये भयंकर क्राऊडिंग होईल, युपीएससी डिसाइड्स टू गो अदरवाइज, ठीक आहे. आणि असं बऱ्याचशा ऑप्शन सोबत झालेलं पण आहे. म्हणून मग क्राऊडिंग जिथे होत आहे ना, माझा तर एक थंब रूल आहे की क्राऊडिंग होत असेल तर मी थोडासा स्टेप बॅक करतो. कारण की लेट अस से की एखाद्या ऑप्शनमध्ये 1500 लोक अपियर करतात मेन्सला, एखाद्या ऑप्शनमध्ये 2000 लोक अपियर करतात, राईट. तुमच्या ऑप्शनमध्ये कदाचित 1000 लोक अपियर करतात, देन व्हॉट शुड बी युअर चॉईस. तुम्ही जर 1500-2000 लोकांसोबत कम्पीट करत गेलात तर मे बी तुम्हाला कॉम्पिटिशन जास्त फेस करावं लागेल, राईट. आणि मग त्या केसमध्ये असं पण आहे ना, तुम्ही तुमच्या इंटरेस्टवरनं ऑप्शन घेता. इंटरेस्टवरनं घेतलाय तर यु विल बी ॲट द टॉप ऑफ दॅट नंबर. 1500 तुमचा इंटरेस्ट चांगला आहे तर तुम्ही ते फर्स्ट असाल, बाकीचे सगळे तुमच्या मागे असतील. बट द प्रॉब्लेम इज सर इंटरेस्टवरनं नाही घेतला आणि बाजूला कोण कोण काय काय ऑप्शन घेत होतो तसा मी ऑप्शन घेतलाय, सपशेल तोंडावर पडण्याची पद्धती तुम्ही या ठिकाणी राबवताय, क्लिअर. सो हर्ड मेंटॅलिटी नेहमी अवॉइड करायची. अगेन हा एक पॉईंट, साईज ऑफ सिलेबस आपण डिस्कस करत होतो. सो साईज ऑफ सिलेबस वर्सेस युटिलिटी ऑफ सिलेबस. जर तुम्ही असं म्हणताय की एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा साईज खूप लहान आहे, मग त्याची बाकी जीएस मध्ये युटिलिटी आहे का. जनरली मी हा या ठिकाणी ओव्हरलॅप एक पॅरामीटर घेत नाहीये, कारण की मग होतं काय की तुम्ही तो ओव्हरलॅपच पकडता आणि ओव्हरलॅपनुसारच तुमचा सब्जेक्ट चूज करत बसतात. अगेन तसं पण करायचं नाहीये. पण अगेन इफ यू आर थिंकिंग की नाही एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट मला लहान वाटतोय, ठीक आहे, लहान आहे, त्याची युटिलिटी बघा. कुठे युटिलिटी बघायची, जीएस मध्ये युटिलिटी आहे का. जीएस मध्ये युटिलिटी असेल तर गो फॉर इट. पण जनरली होतं काय की एखादा सब्जेक्ट जर लहान आहे सिलेबसने, किंवा असं तुम्हाला दिसतंय वरवर दिसतंय की एखादा सब्जेक्ट लहान आहे सिलेबसने, जनरली त्याची जीएस मधली युटिलिटी खूप लिमिटेड असते, ठीक आहे. आणि अगेन मग तोच प्रॉब्लेम होतो की तिथे एफर्ट तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कमी एफर्ट टाकताय, जीएसचा एफर्ट तुम्हाला ऍडिशनली या ठिकाणी आणावा लागतो. एकूण पूर्ण अभ्यास जो काही करायला लागतो तो सारखाच असतो. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ साईज, इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑप्शन, जवळजवळ तुमचा जो अभ्यास आहे तो नेहमी सारखाच असणार आहे, ठीक आहे. तर साईज ऑफ सिलेबस डझंट मॅटर, त्या सिलेबसची युटिलिटी जर असेल तर गो फॉर दॅट पर्टिक्युलर सिलेबस. नाउ बॅकग्राऊंडचा एक नेहमी प्रश्न येतो की सर बॅकग्राऊंड आहे आमचा आणि त्या बॅकग्राऊंडचा सब्जेक्ट आम्ही घेतला पाहिजे का. दोन क्लिअर लाईन्स या ठिकाणी सांगतो. सर ऍग्रीकल्चर बॅकग्राऊंडचा आहे, कंपल्सरी ऍग्रीकल्चरच घ्या, दुसरं काही घेणार तर अगेन 2 वर्षांनी तुम्ही तिथेच येणार, ठीक आहे. तुम्ही फेल होणार, तुम्ही मग पुन्हा ऍग्रीकल्चरकडे वापस येणार आणि मग तेव्हा तुमचं डोकं उघडेल की यार ठीक आहे आपण ऍग्रीकल्चरच घ्यायला पाहिजे होता. असे माझं असंख्य एक्झाम्पल्स आहेत इन सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ऑल्सो. म्हणजे त्यांचं हे म्हणणं आहे की सर ऍग्रीकल्चरच पहिले घेतलं असतं तर लवकर सिलेक्ट झालं असतं. का म्हणतो ऍग्रीकल्चर कंपल्सरीली ऍग्रीकल्चर घ्या. तुम्ही काही पण अभ्यास केलेला असेल तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये, तुम्ही ऍग्रीकल्चरच्या 4 वर्ष काय केलं काय नाही केलं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट ऍग्रीकल्चरच घ्या. रिझन बिंग 5 परीक्षा तुम्हाला टार्गेट करता येतात. 5 परीक्षा कशा, कृषी सेवा, एमपीएससी, त्यानंतर युपीएससी, फॉरेस्टच्या युपीएससी आणि एमपीएससीच्या दोन्ही एक्झाम्स. एकूण 5 जर एक्झाम तुम्हाला ऍग्रीकल्चर ऑप्शनच्या मदतीने टार्गेट करता येतात, वाय गो फॉर अदर ऑप्शन, ठीक आहे. तर आता बाकीच्यांनी म्हणून मग ऍग्रीकल्चर घ्यायचं का, नाही तुमचा ऍग्रीकल्चरचा बॅकग्राऊंड नाही आहे, डोंट गो फॉर ऍग्रीकल्चर. पण ऍग्रीकल्चरचा बॅकग्राऊंड आहे, गो फॉर ऍग्रीकल्चर. मग प्रश्न येतो की सर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी असं काही घेऊ का, मुळीच घेऊ नका. पण एखाद्या केसमध्ये तुम्ही घेऊ पण शकता. कधी घेऊ शकता, सर आय आय टी एन आय टी मधनं मी आहे तर मी मॅथमॅटिक्स घेतो किंवा फिजिक्स घेतो, फाईन.
पीएचडी करतोय फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये बायोलॉजीमध्ये, फाईन गो फॉर दॅट पर्टिक्युलर टेक्निकल सब्जेक्ट. सर मी त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट, आता असं नका करू की इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून मी मॅथमॅटिक्स घेणार. त्या इंजिनिअरिंगचा की ओव्हरऑल तुम्ही गोल्ड मेडलिस्ट होता, कदाचित इंजिनिअरिंग मध्ये कुठेतरी मॅथमॅटिक्स सब्जेक्ट होता, मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं असेल, पण ते इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स इज वन थिंग, त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवणं इज वन थिंग, आणि दुसरीकडे इथे युपीएससी किंवा एमपीएससीला तो ऑप्शन सिलेक्ट करणं इज अनदर थिंग. ठीक आहे, तर गोल्ड मेडल कुठे असलं पाहिजे? समजा तुम्ही मॅथमॅटिक्स मधनं एमएससी करता आणि मॅथमॅटिक्सच्या एमएससीला तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं, फिजिक्सच्या एमएससीला तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं, गो फॉर दॅट गोल्ड मेडल वाला सब्जेक्ट, नो इश्यूज, राईट. पण अदरवाईज हे तीन क्रायटेरिया जर फुलफिल होत नसेल तर टेक्निकल ऑप्शन चुकूनही घेऊ नका. अगेन तोच मुद्दा आहे, 2 वर्षानंतर अक्कल जागेवर येते आणि मग आपण व्यवस्थित तयारीला लागतो, पण 2 वर्ष वाया जातात. इकॉनॉमिक कॉस्ट आहे, इमोशनल कॉस्ट आहे, सो दॅट इज समथिंग वी नीड टू अवॉइड. सो हे झाले 3 सूत्र, काय करायचे काय नाही करायचे हे आपण या ठिकाणी डिस्कस केलं आहे. सो ज्ञानदीप अकॅडमी एक नवीन ऍप घेऊन आलेलं आहे तुमच्या ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाचं, ज्यामध्ये ऑप्शनल स्पेसिफिक कोर्सेस आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस करतोय. सो तुम्ही प्ले स्टोअरला जावा, प्ले स्टोअरला ज्ञानदीप ऑप्शनल सर्च करा, ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं एक ऍप येईल, तुम्ही या ठिकाणी हे ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर जेही मेजर इम्पॉर्टंट ऑप्शन्स आहेत त्या सर्व मेजर ऑप्शनचे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल आहेत. मग कोणकोणते ऑप्शन्स या ठिकाणी अवेलेबल आहे लेट अस अंडरस्टँड. फर्स्ट अँड फॉरमोस्ट जिओग्राफी एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असेल, राईट. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, ऍग्रिकल्चर, हिस्ट्री आणि सोशिओलॉजी, ठीक आहे. सो हे ऑप्शन्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे ऑप्शन जे आहेत एक्सेप्ट ऍग्रिकल्चर, ऍग्रिकल्चर फक्त इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. जिओग्राफी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल आहे, पीएसआयआर ऑल्सो मराठी इंग्लिश, हिस्ट्री जो आहे सध्या मराठीमध्ये अवेलेबल आहे, आणि सोशिओलॉजी अगेन मराठी आणि इंग्लिश. या सर्व लँग्वेजेसमध्ये हे ऑप्शन जे आहेत आमच्या ज्ञानदीप ऑप्शनल्स या ऍपवर अवेलेबल आहे, तुम्ही आजच चेकआउट करा. मोस्ट इम्पॉर्टंटली एकदम अफोर्डेबल तयारी तुमची आम्ही ऑप्शनलची करतोय. अफोर्डेबल म्हणजे किती? महिन्याला 2500 रुपये या दराने तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन परचेस करू शकता. फक्त 4 महिने तुम्हाला ती फीस भरायची आहे, त्यानंतर वर्षभराचं सबस्क्रिप्शन तुम्हाला अवेलेबल असेल. आता एवढं जे कमी फीस आहे ती काय एवढी कमी फीस आहे 2500 दॅट इज पर मंथ, आणि हे पण आपण फक्त 4 महिन्यासाठी चार्ज करतोय. त्यानंतर जी काही व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल असेल. सो वी ऑल नो की तुमची जी ऑप्शनची तयारी आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी गायडन्स लागणार आहे, राईट. असं नाही होणार की तुम्ही ऑन युअर ओन तुम्ही ती ऑप्शनची तयारी करू शकता, कुठेतरी तुमचं अडकणार आणि मग अडकल्यानंतर वी डोंट वॉन्ट की तुम्हाला एका वेळी खूप जास्त अमाऊंटचं बर्डन येत आहे. तर म्हणून मग ज्ञानदीप अकॅडमीनी काय केलंय, तुमच्यासाठी हे 4 छोटे छोटे इन्स्टॉलमेंट केलेले आहेत 2500 रुपये पर मंथ, एकदम पॉकेट फ्रेंडली आहे, आणि त्यातनं तुमची ऑप्शनची तयारी लगेच लगे तुम्ही सुरू करू शकता जिथनं तुम्हाला सुरुवात करायची आहे, आणि कुठेही न अडकता 2025 तुमचं टार्गेट आहे ते टार्गेट तुम्ही खूप व्यवस्थितरित्या फुलफिल करू शकता. आता तुम्हाला जर काही क्वेरीज असतील याच्या संदर्भात तर हा दिलेला नंबर जो आहे 9011661020, ठीक आहे, या ठिकाणी नंबर दिलेला आहे, जस्ट राईट नंबर, नंबर आहे 9011661020. या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन जी आहे ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही एक्सप्लोर करू शकता. अदर दॅन दॅट या वेबसाईटला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, courses.ज्ञानदीप अकॅडमी.com. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍपची पण लिंक ठेवतोय, ऍट द सेम टाइम ही जी काही वेबसाईट आहे वेबसाईटची सुद्धा लिंक ठेवतोय, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करा आणि तिथे तुम्हाला पुन्हा ऍडिशनल माहिती जी आहे पूर्ण कोर्सेसची ती अवेलेबल असेल. टॉप फॅकल्टी, एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी, म्हणजे ज्यांना खरोखर त्यांच्या ऑप्शनचा खूप चांगला हँग आहे ना, तेच लोक तुम्हाला इथे ऑप्शन शिकवायला येत आहेत. अदरवाईज असं होणार नाही की कोणीही येत आहे आणि काही पण ऑप्शन शिकवतंय. सो वी आर नॉट डुईंग दॅट. आमचं एक प्रिन्सिपल आहे खूप क्वालिटी एज्युकेशन एकदम स्वस्तात स्वस्त प्राइसेसमध्ये आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो. सो यू नो तुम्ही मॅरेथॉनचे लेक्चर्स बघितले असतील किंवा युट्यूबवर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल, तर प्लीज गो थ्रू दिस पर्टिक्युलर पार्ट, तुम्हाला नक्कीच तुमच्या ऑप्शनच्या तयारीमध्ये खूप चांगली यातनं मदत होईल. सो थँक्यू एव्हरीवन, भेटत राहूया अशाच व्हिडिओमध्ये. वन्स अगेन थँक्यू.